एक पण नाही होत आता ते ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये प्रॉब्लेम दाखवले काय म्हणते पैसे हे नाही झाले म्हणते पेमेंट ग्रुप बी आरोग्य विभागाच्या ग्रुप बी साठी अर्ज दाखल केला होता औरंगाबाद या जिल्ह्यासाठी आणि सेंटर टाकलं होतं बीड तर माझे सकाळी ओपन होते हॉल तिकीट जे ओपन होत होते ते 34 होत होते जे की एक ओपन व्हायला पाहिजे होतं तर 34 ओपन होते आज मी आत्ता या ठिकाणी आत्ता बघितलं तर आज एकही हॉल तिकीट ओपन होत नाही की असं दाखवते की तुमचा पेमेंटचा इश्यू आहे आणि मी 630 रुपये चलन केलेलं आहे माझ्याकडे रिसिप्ट आहे त्याची कालपर्यंत मला सर 34 दाखवत होतं 33-34 दाखवत होतं कमी जास्त होत होते ते 34 दाखवत होतं पण आत्ता आज मला म्हणजे उद्या 31 पेपरला जाण्यासाठी सुद्धा एक पण आत्ता हॉल तिकीट ओपन होत नाही माझं ज्यावेळेस तू आरोग्य विभागाशी काय सांगितलं सर मी संपर्क साधला होता की माझे 34 हॉल तिकीट ओपन होत आहेत तर ते हेल्पलाईन नंबरवरचे सर म्हणाले की तुम्ही कोणत्याही जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन म्हणजे तुम्हाला जे सोयीस्कर पडेल बीडला देऊ शकता किंवा औरंगाबादला देऊ शकता कुठेही तुम्ही जाऊन तुमचा पेपर देऊ शकता काही प्रॉब्लेम येणार नाही असं सांगण्यात आलं महाविकास आघाडीचं सरकार जे आहे मला वाटतं हे निवळ छेळण्याचं काम करते कारण गेली आजच नाही हा 33 हॉल तिकीटचा प्रकार हा पहिला नसून या अगोदर देखील ज्या काही परीक्षा झाल्या आहेत त्यामध्ये विद्यार्थी परीक्षेला जाण्याच्या अगोदर त्याच्या व्हॉट्सअपला त्याची प्रश्नपत्रिका येणं म्हणजे पेपर फुटणं किंवा एकावेळी दोन दोन ठिकाणी त्याचं सेंटर येणं सकाळी बीड असेल तर दुपारचा पेपर त्याचा आंबेजोगायला असणं म्हणजे वारंवार अशा पद्धतीचे हे प्रकार आरोग्य विभागामध्ये उघडकीस आले आहेत मला वाटतं राजेश टोपे यांनी जे या खात्याचे मंत्री आहेत यांनी यामध्ये लक्ष घालायला पाहिजे वारंवार विद्यार्थ्यांचं असं नुकसान होत आहे आत्ताच पाठिंब्याच्या काळामध्ये उद्याच्याला पेपर आणि आज संध्याकाळी त्यांनी पेपर रद्द केला म्हणजे याचा नेमका प्रकार काय आहे असा नेमका का पेपर रद्द करावा लागतो आणि पुन्हा सांगतात की पेपर फुटल्यामुळे पेपर रद्द करावा लागतो पण मला असं म्हणायचं महाविकास आघाडी सरकारला आणि आदरणीय राजेश टोपे यांना की पेपर फुटतोच कसा नेमकं तुमचा विभाग नेमका करतो काय किंवा ह्याच्यामध्ये काही साटेलोटं होतं का ह्याच्यामध्ये काही आणखीन काही प्रकार घडतात का म्हणजे अशी एक शंका या माध्यमातून आम्हाला निर्माण होते आणि मला असं वाटतं आदरणीय तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी आदरणीय राजेश टोपेंना असं सांगू इच्छितो की तुम्ही असं विद्यार्थ्याच्या भावनेशी छेडायचं बंद करा आणि जर तुम्ही असं जर वारंवार असे प्रकार घडत गेले तर विद्यार्थ्याचा उद्रेक होईल कारण गेले एक तर आधीच अधिक अगोदर 2 विद्यार्थ्यांनी तयारी केलेली असते आणि ह्या तयारीमध्ये जर असं त्यांच्या जर त्यांच्यासमोर जर संकट उभं राहिलं तर हे कुठंतरी चुकीचं आहे.